कोल्हापुरात 11 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला. 10 दिवसाच्या या महोत्सवात 15 लाख रुपयांची उलाढाल झाली. या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन आता येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा महोत्सव घेतला जाणार आहे. पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी एस न्यूजशी बोलताना ही माहिती दिली. सांगली शेती उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवनात सलग दुसऱ्या वर्षी द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 11 ते 20 फेब्रुवारी या कालावधीतील द्राक्ष महोत्सवात 20 टनाहून अधिक द्राक्ष आणि 1.25 टन बेदाण्याची विक्री होऊन सुमारे 15 लाख रुपयांची उलाढाल झाली. कोल्हापूर द्राक्ष महोत्सव 2022 आयोजित केलेला होता. हा महोत्सव 10 दिवस कोल्हापूरमध्ये चालला. या महोत्सवासाठी कोल्हापूरवासियांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि शेतकऱ्यांना विना मध्यस्थांच्या शिवाय साधारणपणे 15 लाख रुपयाची उलाढाल या द्राक्ष महोत्सवाच्या माध्यमातून झालेली आहे. द्राक्ष महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापुरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचं पणन मंडळाकडून सांगण्यात आलं. चालू वर्षी सुद्धा आपण आंबा महोत्सवामध्ये आंबा महोत्सव 2022 हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. त्याचबरोबर कराड असेल, सांगली असेल, सातारा असेल आणि याशिवाय बाहेरच्या राज्यामध्ये म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा आंबा महोत्सव घेण्याचा आपण विचार करीत आहोत. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार असून सांगली, सातारा, कराड तसंच गोवा राज्यात सुद्धा महोत्सव आयोजित करण्याचा कृषी पणन मंडळाचा मानस आहे.